लाइव शोध सत्य बातमीचा। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहराला राजनगरी म्हणून ओळखले जाते। याच अहेरी राजनगरीतील आदर्श दुर्गा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हा उत्सव अहेरी शहरात मोठ्या थाटामाटात साजरा करीत असतात। आदर्श दुर्गा उत्सव मंडळ अहेरी येथील उत्सवाला 41 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली असून दरवर्षी मंडळाचे पदाधिकारी भारतातील अनेक ठिकाणच्या मंदिरातील प्रतिकृत्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाने बनवल्या आहेत। यामध्ये बिर्ला मंदिर, कलकत्ता येथील दक्षिणेश्वर मंदिर, अक्षरधाम मंदिर दिल्ली, भवानी माता मंदिर ओडिसा अशा विविध ठिकाणच्या मंदिरातील प्रतिकृत्या मंडळाच्या वतीने बनवल्या आहेत। तसेच आदर्श दुर्गा मंडळ अहेरी येथे दुर्गा मातेच्या स्थापनापासून आलेल्या सर्व भाविकांना अन्नदान केले जाते व गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिर तसेच ई श्रम कार्ड असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाते। या मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविक भक्त मातेच्या दर्शनासाठी येत असतात। आलेल्या भाविकांना करमणूक म्हणून अहेरी शहरात मोठ्याने मेळा भरत असतो। मंडळातर्फे सुगम संगीत, कव्वाली, जागरता असे विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात। यावेळी या उत्सवात अहेरी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा चोख बंदोबस्त केले जाते। दुर्गा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष विलास सिडाम, उपाध्यक्ष अनंत आलाम, सचिव संजय आत्राम, सहसचिव अनिल तलांडे, संस्थापक सचिव बबलू भाऊ सडमेक, प्रसिद्ध प्रमुख अशोक आईचवार, ज्येष्ठ सल्लागार बुदाजी सिडाम हे सहकार्य करत असतात। मी या श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाचा संस्थापक अध्यक्ष मधुकर उर्फ बबलू सडमेक। हा जो दुर्गा मंडळ आहे सन 1982 या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती आणि या अहेरी स्टेटचे राजे जे आहेत विश्वेश्वरराव महाराज व राजे स्वर्गीय सत्यनराव महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि आज हा जो वर्ष 41 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि या 41 वर्षात पदार्पण करत असताना आम्हाला अहिरीकरांचा सर्वांचा या ठिकाणी आर्थिक लाभ होतो आणि आमचे जे मार्गदर्शिका चाचमा हकीम अम्मी दररोज होणाऱ्या या कार्यक्रमाचा व्यू घेते तर लाखो या ठिकाणी भाविक येऊन या ठिकाणी दर्शन घेतात आणि हा जो आदर्श दुर्गोत्सव मंडळाचा जो देवी या ठिकाणी स्थापन होते तर या ठिकाणी महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या प्रदेशांमधूनही भाविक या ठिकाणी येऊन आपले जे काही मनोकामना आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि देवीकडे आराधना करतात आणि देवी त्यांची आराधना पूर्ण करीत आहे। तर आजच छत्तीसगडवरून एक रायपूरवरून आलेली फॅमिली आहे ज्यांना संतान नव्हते, पुत्र संतान नव्हते, तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपली मन्नत मागितली आणि ते यावर्षी छोटंसं बाळाला घेऊन आलेले। तर हे जे नवसाची देवी, पावन देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि दूरदूरूनही या ठिकाणी भाविक येऊन या ठिकाणी देवीचं दर्शन घेत आहेत, हा एक वैशिष्ट्य आहे मंडळ। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।